कल्याण आदिवासी महिला अनिता वाघ हिच्या अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करताना कर्तव्यात कसूर करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि याच प्रकरणात तपासात त्रुटी ठेवणारे तसेच अपेक्षा दळवी यांनी पाठपुरावा करून सुद्धा अनिता वाघ या महिलाचे पुनर्जवाब घेऊन कलममध्ये वाढ न करणारे आपल्या कर्तव्यात कसूर अधिकाराचा गैरवापर करणारे अंबरनाथ एसीपी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना त्वरित निलंबित करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या वतीने अंबरनाथ शिवाजी चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून उल्हासनगर डीसीपी कार्यालयावर दलित आदिवासी एकतेचा भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला होता. दलित आदिवासींनी व दलितांनी अन्यायाविरुद्ध सर्व प्रश्नांवर एकत्र लढण्याचे आवाहन मानवता आंदोलनाचे अध्यक्ष पत्रकार मिलिंद वानखेडे यांनी केले. रिपाई ठाणे जिल्हा सरचिटणीस बाळ भालेराव यांनी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी कायम आपल्या सोबत असेल असे जाहीर केले. आदिवासी महिलावरील झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रिपाईचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अपेक्षा दळवी वानखेडे हे आदिवासी वस्तीत येऊन आम्हाला न्याय देण्याचे काम करत असल्याने अपेक्षा दळवी यांचे रिपाईच्या कार्यकर्त्यासह आदिवासी महिलेच्या अन्यायासाठी मोर्चात आलेल्या सर्व आंबेडकरी भीमसैनिकांची आदिवासी समाजाचे मादी रामदास शीद यांनी आभार मानले. इथे जमलेले 50-100 लोक हे हजारोच्या बरोबरीचे आहेत, कारण आमचा एक माणूस हजारोच्या तोडीचा आहे. आज शांततेने मार्गावर रस्त्यावर उतरलो तर उद्या हे आंदोलन आम्ही तीव्रही करू शकतो. जर एसीपी सुनील पाटील आणि गोडबोले यांनी 4-1 आणि 4-2 त्वरित निलंबित करावं अशी आपली मागणी आहे. आता आम्ही डीसीपी साहेबांशी बोलताना सांगितलं की हा तपास आपण दुसरीकडे द्या, कारण ज्या गुन्ह्यामध्ये पारदर्शकताच नाही. आमचे मुख्यमंत्री साहेब सांगतात की कारभार पारदर्शक झाला पाहिजे, मात्र पोलीस प्रशासनामध्ये कुठेच पारदर्शकता आम्हाला दिसत नाही. तर ते दोन अधिकारी त्वरित निलंबित करावेत अशी आमची प्रमुख मागणी आहे. आणि सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश रद्द करावा, जास्तीत जास्त तीव्रप्रमाणे अगोदरची ॲट्रॉसिटी होती त्याचप्रमाणे राबवली जावी. आणि आदिवासी बांधवांना एक मला सल्ला द्यायचा आहे, एक सांगायचं आहे की मी तुमच्यातलीच एक भगिनी आहे. आदिवासी आणि दलित समाज एक आहे, त्यात फूट पाडण्याचा प्रयत्न होतो, परंतु तुम्ही ठाम राहा. आणि अंबरनाथच्या एका वाडीमध्ये अन्याय नव्हे, तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही आदिवासी बांधवाला कोणत्या भगिनीला माझी गरज लागली तर 24 तासात मला, मी ठाणे जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि महिला मुक्ती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष आणि माझे सहकारी मिलिंद वानखेडे मानवता आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष आपल्या सेवेसाठी अविरत उभे आहोत. तुमच्यावर कधीही अन्याय हो, रात्री 12 वाजता तुम्ही मला फोन करू शकता आणि मी त्याच ताकदीने तुमच्या बरोबर राहीन. सर, या पोलीस स्टेशनला कळायला पाहिजे, याच्या पुढे ह्या पोलीस स्टेशनला इशारा देतो. आदिवाशांना दलितांवर कोणाच्याही खोट्या नाट्या केसेस न घेताना सत्य परिस्थिती काय ते पहा आणि भाड खाणून कोणातून पैसे घेतले असेल घ्या आणि ते तुम्हाला पचणार नाही, तुम्हाला डॉक्टरकडे भरायला लागणार. आज अपेक्षा देवीकडे तुम्ही आलात, अपेक्षा देवीने 7 महिने लागले. अरे शर्मेची गोष्ट आहे, या 7 महिन्यामध्ये आत्ताशी तुम्ही मोर्चा काढायला लावलेले आहे. कोणाची विरुद्ध? पोलिसांच्या विरुद्ध आहे. पोलिसांना इशारा देतो, अरे ज्या वेळेला तुम्ही ठाण्यावलदार असतात तुम्ही त्यावेळेचे न्यायाधीश असतात, पोलिसांनी सुद्धा त्यावेळेला विचार करायला पाहिजे. अरे हे आपले बी माय बहिणीच आहे, अरे तुमच्या दुसऱ्याचा पगार घेतात, तुम्हाला पगार भेटतात दुसऱ्याच्या पैशावर. जर खोट्या नाट्या केसेस जर दलितांवर या अधिवेशनावर केला जात असेल तर रिपब्लिकन पक्षाची लोकसंघ करणार नाही, एवढा तुम्हाला इशारा देतो. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज.